डमरू माहिती आहे का हो, डमरू असा आपल्याला दिसला की त्याला वाजवायचा मोह मात्र अजिबात आवरत नाही. आता पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची हालत अशीच काहीशी झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर अनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, माझं काम जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्ता जो विषय मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम. आता बघा, रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम्स ऑनलाईन होणार हे कळलं, त्याच्यानंतर त्या घरून होणार हेही कळलं, शिवाय फायनल इयरच्या मुलांसाठी 50+20 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न QR कोडवाला काही पॅटर्न निघणार आहे हे पण कळलं, पण याचं कुठेही सर्क्युलर आउटच होत नाही आहे. आता तर कोरोनाचं प्रमाण वाढतंय म्हणून बरेचसे कॉलेजेस जे आहेत ते बंद करण्यात आलेत काही दिवसांसाठी. याच्यानंतर तर अजून नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या आता ऐकायला मिळतात. बघा ना, एखाद्या सस्पेन्स थ्रिलर मूवीला जितके अँगल्स नसतील तितके अँगल या पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी हळूहळू बाहेर निघायला लागले. आता अधिसभा सदस्य जे आहेत युनिव्हर्सिटीचे, त्या लोकांनी मागणी केली की आता रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम घेण्यापेक्षा दोन्ही सेमिस्टरच्या एक्झाम्स एकत्र घ्या, म्हणजेच अकॅडमिक कॅलेंडर डिस्टर्ब होणार नाही. आता मला सांगा, जर त्यांनी एवढ्या गोष्टी विचार करून सांगितल्या असतील तर माझे काही दोन चार पॉईंट्स आहेत ते जरा समजून घेता येतील का. बघ, नंबर एक, जर अकॅडमिक कॅलेंडरची एवढीच काळजी होती तर बॅकलॉगच्या एक्झाम झाल्या झाल्यास तुम्ही रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झाम्स डिक्लेअर करायला हव्या होत्या, बरोबर आहे. नंबर दोन, ज्या कंपनीला तुम्हाला काम द्यायचं आहे मग ते आता द्यायचं आहे नाही द्यायचं आहे किंवा त्यांची फीज अजून वाढणार आहे का याबद्दलची तुम्हाला कल्पना नाही आहे, म्हणून जर तुमचं रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झामची डेट जर वाढत असेल तर त्याला विद्यार्थी कशाच पद्धतीने जबाबदार नाही आहेत. अहो, इथे PRN ची व्हॅलिडिटी जी आहे त्यालासुद्धा मुलांना प्रॉब्लेम्स येत आहेत, तर या गोष्टींना कोण सॉर्ट आउट करणार आहे. आता एक्झाम फॉर्मचंच बघा ना, एक्झाम फॉर्म सबमिशनच्या जी फायनल डेट्स होत्या त्या 15 फेब्रुवारी झाली, मग 20 झाली, 20 नंतर आता 28 फेब्रुवारी झालेली आहे. मग आता इतकं डिले होत असूनसुद्धा कॉलेजेसकडून अजून फॉर्म सबमिट केले जात नाही आहेत, जस्ट बिकॉज मुलांनी एक पर्टिक्युलर पर्सेंटेज एवढी अमाऊंट जी आहे फीजची ती भरलेली नाही आहे. मग आता सगळे इतके सगळे विषय जर चालू असतील तर थोडंसं कुठेतरी 10+ सब्जेक्ट एकत्र द्यायचे, 8+ प्रॅक्टिकल एकत्र द्यायचे, याच्यामध्ये तुमची आणि मुलांची काय क्रेडिबिलिटी राहणार हो. त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार केला जावा आणि लवकरात लवकर एक्झाम्सचं सर्क्युलर काढलं जावं. ज्या पण कंपनीला तुम्हाला काम द्यायचं ते प्लीज लवकरात लवकर डिसाईड करावं. इतका वेळ जर तुम्हाला लागत असेल तर मुलांना एकावेळी 10 सब्जेक्टचा अभ्यास करायला खरंच अडचण येणार आहे. डमरू पता है आपको, डमरू जब भी आपके हाथ में आता है तो बजाने की बहुत इच्छा होती है, बस ऐसी कुछ हालत पुणे यूनिवर्सिटी के बच्चों की अभी हो रखी है. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर में. दोस्तों, एज यूजुअल अगर आपको मेरा काम पसंद आ रहा है तो मेरे चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा. आज मैं बात करने जा रहा हूँ रेगुलर सेमेस्टर एग्जाम्स के बारे में. जी हाँ, अब रेगुलर सेमेस्टर की एग्जाम्स ऑनलाइन होंगी ये हम लोगों को पता है, घर से होंगी ये भी हम लोगों को पता चल चुका है, और फाइनल ईयर के बच्चों के लिए 50+20 का कुछ पैटर्न आ रहा है जहाँ पे 20 डिस्क्रिप्टिव वाले कुछ मार्क्स रहेंगे, जिसका QR कोड और अलग अलग कोई स्ट्रैटेजी रहेगा ये भी हम लोगों को पता चल चुका है. बट अनफॉर्चुनेटली इन सारी चीज़ों का कोई भी ऑफिशियल सर्कुलर अब तक नहीं आया. अब तक कोरोना भी इतना बढ़ रहा है, इस वजह से काफ़ी सारे कॉलेजेस को कुछ दिनों के लिए बंद रखा गया है. अब इन सारे चक्कर में इस रेगुलर सेमेस्टर एग्जाम्स के बारे में काफ़ी सारे ट्विस्ट एंड टर्न्स हम लोगों को दिखाई दे रहे हैं. देखो ना, एक हाथ सस्पेंस थ्रिलर मूवी में भी जितने एंगल्स नहीं होते हैं उतने ज़्यादा एंगल्स जो है इस इन रेगुलर सेमेस्टर एग्जाम्स के बारे में अब दिखाई देना शुरू हो गया. अब यूनिवर्सिटी के कुछ कमेटी मेंबर्स ने वाइस चांसलर को बोला है कि इंस्टेड ऑफ रेगुलर सेमेस्टर की एग्जाम्स अभी लेने से अच्छा है कि एंड में ही दोनों सेमेस्टर की एग्जाम जो है वो इकट्ठा ली जाए, इससे एकेडमिक कैलेंडर मेंटेन रहेगा. अब इनका ये जो कहना है इस पे मेरे कुछ सवाल है. मेरा तो सबसे पहला सवाल है, अगर एकेडमिक कैलेंडर की इतनी चिंता थी तो जैसे ही बैकलॉग की एग्जाम्स खत्म हुई तभी आप रेगुलर सेमेस्टर की एग्जाम्स को अनाउंस कर देते, सो दैट जनवरी में अगर एग्जाम्स हो जाती तो उसके बाद अब आपको नेक्स्ट सेमेस्टर की एग्जाम रखने में कोई दिक्कत नहीं आती. अब इसी के साथ साथ जो कंपनी को आप काम देना चाहते हो उसमें अगर आपको कुछ चेंजेस करने हैं तो भाई ये फॉल्ट तो आपका है, इसमें बच्चों की कोई भी किसी भी तरीके से की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है.
अब कुछ लोगों को अभी भी PRN वैलिडिटी का इशू आ रहा है, कुछ लोगों को अब तक एग्ज़ाम फॉर्म सबमिट नहीं किए जा रहे हैं कॉलेजेस से, जस्ट बिकॉज उन्होंने पर्टिकुलर परसेंटेज ऑफ अमाउंट जो है वो एज इन कॉलेज फी नहीं भरी है। तो बहुत सारे ऐसे सवाल है जिनके आंसर्स अभी भी बच्चों को चाहिए, और इन सब में अगर आप 10 प्लस सब्जेक्ट्स का थियोरी और 8 प्लस सब्जेक्ट्स का प्रैक्टिकल इकट्ठा रखोगे एंड में, तो मुझे बताइएगा आपके भी क्रेडिबिलिटी पे आएगा और बच्चों के भी क्रेडिबिलिटी पे ये चीज़ आ सकती है। तो इस चीज़ पे प्लीज़ प्लीज़ थोड़ा सा गौर कीजिए, और इस पे अगर कुछ आपको सही तरीके का सलूशन मिल रहा है तो जल्द से जल्द सर्कुलर निकालिए और बच्चों की अभी जो रेगुलर सेमेस्टर के एग्ज़ाम्स हैं वो फटाफट लेने की कोशिश ज़रूर कीजिएगा। टेलीग्राम इंस्टाग्राम पे मैं जितना हो सके उतना अवेलेबल तो हूँ ही। तो चलिए जल्दी मिलते हैं। थैंक यू सो मच।